नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गडचिरोली जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग, जिकडे तिकडे पूर परिस्थिती, हजारो गावांचा संपर्क तुटला, शेकडो घरे क्षतिग्रस्त. मागील 5 दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल 17 मार्ग बंद झाले असून हजारो गावांचा संपर्क तुटलाय. काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे, तर अनेक ठिकाणी ये जा करणारे नागरिक अडकून पडले आहेत. अनेक गावांमध्ये शेकडो घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. दरम्यान गोसे खुर्द धरणाचे 33 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 7278 क्युसेक्स पाण्यास सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तब्बल 17 मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटलाय. पूरखेडा, वैरागड, रांगी, आलापल्ली, भामरागड, कमलापूर, रेपनपल्ली, आरमोडी, देसाईगंज, शंकरपूर, बोरधा, फरी, किन्हाडा, एटापल्ली, आलापल्ली, भामरागड, लाहेरी, चातगाव, पेंढरी, माना, पिसे, वधडा, हल्दी, डोंगरगाव, कोटची, बोटेकसा, धानोरा, मालेवाडा, चोप, कोरेगाव, वैरागड, वासाडा हे मार्ग बंद झाले आहेत. सिरोंचा तालुक्यातील मुळसम गावाजवळ पुरामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पूरखेडा, वैरागड मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. आलापल्ली सिरोंचा मार्गावर मुळसम नंदीगाव झिमेला नाल्यावर पाणी असल्याने दोन्ही बाजूंना वाहने अडकली आहेत. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे मध्यरात्री पुराचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मदत कार्य करीत आहे. वैरागड येथे 20,000 घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. ही स्थिती अनेक खेड्यांमध्येही आहे. मागील 24 तासात आरमोरी तालुक्यातील पिसे वधडा येथे सर्वाधिक 234.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मिलिंद खोंड, गडचिरोली.